नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राच्या सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि येतं वर्ष हे त्यांच्या परीक्षेचं वर्ष असणार आहे। या निमित्तानं आपण चर्चा करतोय रोकठोक आणि अगदी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी। मुख्यमंत्री महोदय, स्वागत आपलं। नमस्कार, धन्यवाद आपण वेळ दिलात आणि त्याहीपेक्षा प्रश्नांना उत्तरं द्यायची तयारी दाखवली आहे। 4 वर्ष आपली पूर्ण झाली आहेत, 5व्या वर्षाकडे वाटचाल आहे आणि जी राजकीय परिस्थिती आहे ती असं निर्देशित करते की आपण 5 वर्षांचा कार्यकाळ सहज पूर्ण कराल। ते झालं तर वसंतराव नाईकांच्या नंतर 44 वर्षांनी सुमारे महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळेल ज्यानं 5 वर्ष पूर्ण केलेली आहेत। या 5व्या वर्षापर्यंत पोहोचण्याचा अनुभव हा कसा होता? खरं म्हणजे ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्याचवेळी मी सांगितलं होतं की मी 5 वर्ष पूर्ण करणार आहे, पण कदाचित त्यावेळेस अनेकांना विश्वास नव्हता, पण अनेक अविश्वसनीय कामं मी सहज करत गेलो, अनेक चॅलेंजेस आले ते मी योग्य प्रकारे हाताळले आणि आमच्या सरकारनं आपण जर बघितलं तर गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राची जी गाडी रुळावरनं खाली घसरली होती ती विकासाच्या रुळावर परत आणली। आणि तुम्ही एवढे कॉन्फिडेंट असता की बऱ्याचदा पुढची 5 वर्षही मीच मुख्यमंत्री असेन असं वक्तव्य निघतं आपल्याकडून? नाही, याचं कारण जनता आमच्या पाठीशी आहे। शेवटी माझ्या मनात काय आहे किंवा कोणाच्या मनात काय आहे याच्यात राजकीय भविष्य ठरत नसतं, जनतेच्या मनात काय याच्यावर ठरत असतं आणि जनतेच्या मनातनं मला दिसतं। जनतेला हे माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, असा कधी दावा केला नाही की सगळे प्रश्न सुटले आहेत। खूप प्रश्न आहेत, खूप आव्हानं आहेत। अगदी मुख्यमंत्री महोदय, तुमची जर ड्रीम प्रोजेक्टची यादी करायची म्हटली तर त्याच्यात सगळ्यात वर जलयुक्त शिवारचं नाव येतं। सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प जितक्या वेगानं तुमच्या कार्यकाळात मार्गी लागले ते कौतुकास्पद आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला क्रेडिट दिलं पाहिजे। पण प्रश्न असा उपस्थित राहतो की तुम्ही 7692 कोटी रुपये खर्च केलेत आत्तापर्यंत आणि सूक्ष्म सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावलेत, त्यामध्ये 638 कोटी रुपये हे लोकसहभागातून आले। आपण जर एका तराजूच्या एका तागडीमध्ये जनतेचा पैसा आणि दुसऱ्या तागडीमध्ये सरकारी तिजोरीचा पैसा टाकला तर जे परिणाम अपेक्षित मिळालेले आहेत ते जनतेच्या कडून झालेल्या प्रकल्पांना जास्त आहेत। म्हणजे जलयुक्त शिवारचं काम अधिक प्रभावी हे जनतेच्या कडून झालं, सरकारचं जलयुक्त शिवारचं काम तितकं प्रभावी ठरलंय अशी प्रतिमा का निर्माण होत नाही? मुळामध्ये हा प्रकल्प जनसहभागाचा आहे। जनतेचं जे काम आहे आणि सरकारचं जे काम आहे वेगळं नाही आहे। जनतेने ज्यावेळेस काम केलं त्यांनी जर JCB आणला तर डिझेल आम्ही दिलं, त्यांनी जर यंत्रणा उभी केली तर अधिकारी आम्ही दिले, त्यांनी जर खोदकाम केलं तर त्याच्यावर सिमेंट नाला बांध आम्ही बांधून दिले। त्यामुळे हा लोकसहभागाचाच विषय आहे आणि ही योजना पहिल्या दिवशी मी सांगितली होती आणि आपण गेल्या 4 वर्षातलं माझं कुठलंही भाषण काढा मी प्रत्येक वेळी सांगतो ही सरकारची योजना असती तर कधी यशस्वी झाली नसती, ही जनतेची योजना असल्यामुळे यशस्वी झाली। आणि याच्या यशस्वीतेचा सगळ्यात मोठा परिणाम परिगणक काय आहे आपण बघा की साधारणपणे 2013-14 साली राज्यामध्ये एकूण पाऊस पडला होता 124% आणि आमची उत्पादकता होती 137 लाख मेट्रिक टन। मागच्या वर्षी पाऊस पडला 84%, म्हणजे जवळजवळ 40% कमी त्याच्याशी कम्पेअर केलं आणि आपली उत्पादकता गेली 137 लाख मेट्रिक टनावरनं 180 लाख मेट्रिक टनावर। आणि एवढंच नाही तर त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा 95% पाऊस पडला त्यावेळी आपली उत्पादकता गेली 223 लाख मेट्रिक टनावर। त्यामुळे आज जलयुक्त शिवारची कामं असतील, शेततळी असतील, विहिरी असतील, एक जे समग्र काम या राज्यामध्ये आपण केलं त्याच्यामुळे आज ज्यावेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये खंड पडतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिंचनाच्या व्यवस्था उभ्या होतात। आणि मी तर असं म्हणतो की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतकी मोठी लोकसहभागाची चळवळ यापूर्वी कधीही झालेली नाही। याचं क्रेडिट निश्चित तुम्हाला जाईल, पण प्रश्न असा उपस्थित राहतो मुख्यमंत्री महोदय की ही चळवळ सुरू असताना सूक्ष्म जलसिंचनाचे प्रकल्प एका बाजूला होत असताना भूजलाची पातळी घटली असा जो एक ठपका आला त्याबद्दल सरकारने गांभीर्यानं तो घेतलाय का आणि त्याच्याबद्दल काही आपली खुलासे आहेत का? खरं म्हणजे ज्यावेळेस आपण बुद्धिभेद करतो
त्यावेळी कशा प्रकारे आपल्याला एखाद्या चांगल्या योजनेला बदनाम करता येतं. आता आपण जर बघितलं तर जलयुक्त शिवार म्हणजे काय आहे, पावसाचं पडणारं पाणी हे आपल्याला थांबवायचं आहे, ते जमिनीमध्ये आपल्याला मुरवायचं आहे. पाणी काय जमिनीतनं तयार होणार नाही आहे. आता आपण जर मागच्या वर्षी ज्यावेळेस उच्च न्यायालयाने या संदर्भात एक समिती बसवली आणि त्या समितीचा रिपोर्ट जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आलं आहे की जवळजवळ 4 मीटरनी पाण्याचे साठे वाढले, पण मागील वर्षी सरासरीच्या 83% पाऊस, यावर्षी सरासरीच्या 77% पाऊस. मग शेतीचं उत्पादन येतं कुठं आहे? आपण भूगर्भातलं पाणी काढतो आहे आणि जवळजवळ या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण जी कृषी विजेची खपत आहे म्हणजे कृषी पंपांना लागणारी वीज आहे यावर्षी 27% त्याची खपत वाढली आहे. याचा अर्थ आपण भूगर्भातलं पाणी काढलं आहे आणि हेच आपल्याला ज्यावेळेस दुष्काळाची अवस्था येते त्यावेळी ते पाणी जर भूगर्भात नसेल तर कशाप्रकारे आपण दुष्काळाचा सामना करू, हेच जलयुक्त शिवारने नेमकं करून दाखवलं. आणि त्यामुळे आज काही प्रमाणात पिकं वाचली, आज पिण्याच्या पाण्याकरता व्यवस्था उभ्या राहिल्या, आज फळबागा त्या ठिकाणी वाचल्या, हे पाणी आपण उपसलेलं आहे. पण पुढील वर्षी जर नीट पाऊस झाला तर व्यवस्था उभ्या आहेत, त्यामुळे हे पाणी पुन्हा परकोलेट होईल. आता आपण दुष्काळाच्या छायेमध्ये आहोत. 180 तालुके आपण दुष्काळ सदृश घोषित केलेले आहेत, टंचाई सदृश. खरं तर या पार्श्वभूमीवर मराठवाडा आणि नगर असा एक पाण्याचा संघर्ष महाराष्ट्रात सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाचेच आमदार मराठवाड्याला पाणी सोडायचं नाही अशी भूमिका नाशिकमध्ये घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्री म्हणून या भूमिकेचं तुम्ही समर्थन करता का, अशी भूमिका त्यांनी घ्यायला नको असा थेट आणि स्पष्ट संदेश तुम्ही देऊ इच्छिता? पहिल्यांदा आपण जो विषय मांडला त्याचा खुलासा करतो. दुष्काळ सदृश, टंचाई सदृश नाही. आणि दुष्काळ सदृश का? तर राज्य सरकार ज्यावेळेस दुष्काळ जाहीर करायचा असतं त्या दुष्काळी तालुक्याची सगळी गणना करून दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करते, केंद्र सरकारची टीम साक्षांकन करते आणि त्याला दुष्काळात परिवर्तित करते. पण ज्या क्षणी दुष्काळ सदृश घोषित होतं दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना त्या त्या तालुक्यांमध्ये लागू होतात. आणि आता हे जे पोपटासारखे काही लोक बोलतायत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांच्या काळामध्ये दुष्काळ शब्दच जी आरमधनं काढला होता. मी 2011 जी आर दाखवतो, 12 दाखवतो, 13 दाखवतो, टंचाई सदृश परिस्थिती असा जी आर काढलेला आणि तो जानेवारीत काढला आहे, ऑक्टोबरमध्ये नाही, जानेवारीमध्ये काढलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा तर लोकांची दिशाभूल करणं बंद करा. या सरकारनं जेवढ्या वेगानं दुष्काळाची परिस्थिती हाताळत दुष्काळ जाहीर केला यापूर्वी कधी करण्यात आलेला नाही. म्हणजे थोडक्यात दुष्काळाशी लढायला तुमचं सरकार अधिक प्रामाणिक आहे? पूर्ण प्रामाणिक आहे. दुसरं असं आहे की सरकारची भूमिका ही सरकार म्हणून असते, ती रिजन म्हणून असत नाही. भाजपच काय, आता जर आपण बघितलं तर नाशिक किंवा हा जो सगळा रिजन आहे नगरचा, इथे सगळ्या पक्षाचे नेते म्हणतात पाणी सोडू नका आणि मराठवाड्यातले सगळ्या पक्षाचे नेते म्हणतात पाणी सोडलं पाहिजे. सरकारची भूमिका काय असं जर तुम्ही विचारलं तर सरकारची भूमिका कायदा. 2009 आपण कायदा तयार केला. या कायद्यामध्ये कुठे पाणी सोडायचं, कधी सोडायचं, किती सोडायचं हा कायदा संपूर्ण विधानसभेने स्वीकारला, एकमताने पास केलेला कायदा आहे. आणि त्यामुळे त्या कायद्यानुसार आज जर अंमलबजावणीची वेळ आली, हे खरं आहे की तिथल्या सर्वपक्षीय आमदारांना वाटत असेल सोडू नये किंवा इथल्या सर्वपक्षीय आमदारांना वाटत असेल की सोडलं पाहिजे, पण सरकार कायद्याने बांधलेलं आहे. त्यामुळे सरकारला कायद्याने जे काही सरकारवर त्या ठिकाणी बंधनं टाकले आहेत त्या बंधनाचा अवलंब करावाच लागेल. जो आक्षेप या निमित्ताने उपस्थित होतो तो असा आहे की दारूच्या फॅक्टऱ्यांना चालवायला पाणी द्यायचा हा डाव आहे आणि त्यातल्या काही फॅक्टऱ्या या सत्ताधाऱ्यांच्या आहेत. खरं म्हणजे एकूण औरंगाबादला असलेल्या डिस्टिलरीजचं खपत किती? एकूण मागच्या वेळेस ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने एक निर्णय पास केला त्यावेळेस आम्ही त्याची मोजणी केली. आपल्या जायकवाडीच्या तलावातनं इव्हॅप्युरेशनने जेवढं पाणी बाष्पीभवनात जातं त्यापेक्षाही कमी पाणी या डिस्टिलरीजला त्या ठिकाणी लागतं, त्यापेक्षाही कमी. त्यामुळे त्याच्याकरता पाणी मागितलं जात आहे वगैरे हे सांगणं अतिशय चुकीचं आहे. आणि कोणाच्या आहेत याची जर यादी द्यायला लागलो ना या महाराष्ट्रात डिस्टिलरीज तर मग अनेकांचे चेहरे उघड होतील. त्यामुळे पण माझं म्हणणं आहे की डिस्टिलरी कोणाची असणं हा काही म्हणजे काही हा काही आतभट्ट्याचा धंदा नाही आहे. ज्याची असेल त्याची असेल. पण हे चाललं आहे की फक्त दारूच्या फॅक्टऱ्यांकरता किंवा
त्याला अतिशय कमी पाणी लागतं, किंबहुना बाष्पीभवनापेक्षा देखील कमी पाणी त्याला लागतं आणि आवश्यकता असेल त्यावेळेस ते थांबवता येतं. परंतु आज जे काही पाणी त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे हे पिण्याच्या पाण्याकरताच आपल्याला द्यावं लागणार आहे आणि कायदा सांगेल त्याच वेळेस आपल्याला द्यावं लागणार आहे. सीएम साहेब, आपल्या कार्यकाळामध्ये कर्जमाफी झाली आणि 29,500 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या मार्फत जी काही योजना राबवली गेली किंवा जी घोषणा झाली त्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्याचं सांगितलं गेलं, पण आजही अशा तक्रारी आहेत की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. आणि इतकंच नाही तर तुमच्याही कार्यकाळात आत्महत्या सुरूच आहेत, त्या गावातही आहेत आणि मंत्रालयात पण व्हायला लागल्या. पहिली गोष्ट अशी की जुन्या कर्जमाफीत आणि आमच्या कर्जमाफीतला फरक काय. आम्ही कर्जमाफी ही पूर्ण पारदर्शीपणे केली. मी आज दाव्यानं विचारतो, आज दाव्यानं जुन्या कर्जमाफीमध्ये कोणाची कर्जमाफी झाली याची यादी देता येईल का? नाही आहे यादी. माहितीच्या अधिकारात मागितली तरी नाही आहे. पण त्याचवेळी आम्ही जी कर्जमाफी केली त्यातल्या प्रत्येकाची नावाची यादी सभागृहामध्ये पेन ड्राईव्हमध्ये प्रत्येक सदस्याला आम्ही दिलेली आहे आणि हा पैसा थेट त्यांच्या अकाउंटला गेलेला आहे. जुन्या कर्जमाफीमध्ये बँकांनी सांगितलं तसा बँकांना पैसा गेला, त्या अकाउंटला तो गेला नाही आणि म्हणून आत्तापर्यंत 47 लाख अकाउंट आम्ही क्लिअर केलेले आहेत 21,000 कोटी रुपयाचे. आणि जवळजवळ त्यातले जर आपण OTS चे पैसे सोडले तरी देखील 17-18 हजार कोटी रुपये हे थेट अकाउंटला आत्तापर्यंत गेलेले आहेत. आणि या माध्यमातनं मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की आपण जर बघितलं तर आज इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं केल्यामुळे पहिल्यांदा बँकांनी आपल्याला ज्या आकडे पाठवले होते जर जुन्या पद्धतीने केले असते तर जवळजवळ 20-22 लाख अकाउंट्सला आपण पैसे देऊन टाकले असते जे घोस्ट अकाउंट होते. पण या पद्धतीमुळे त्या घोस्ट अकाउंटला पैसे गेले नाही आणि शेवटी बँकांना देखील अकाउंटची संख्या कमी करावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं एकूणच सर्वंकष माहिती घेऊन पैसे देण्याच्या पद्धतीचा हट्ट होता ज्यानं वेळ लागला. मागच्या कर्जमाफीपेक्षा अर्ध्या वेळात आम्ही ही कर्जमाफी केली, अर्ध्या वेळात. आणि अजूनही आम्ही सुरू का ठेवली आहे तर आता अजून काही घटक आम्ही त्याच्यामध्ये सामील करतो आहोत. उदाहरणादाखल आम्ही पहिल्यांदा 2009 पासनं पुढे कर्जमाफी द्यायची ठरवली होती कारण 2008 साली यांनी कर्जमाफी केली होती तर आम्हाला असं वाटलं की आता 8च्या आधीच्यांची तर कर्जमाफी झाली आहे. पण असं लक्षात आलं की 8च्या कर्जमाफीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेर राहिले होते आणि त्यामुळे त्या लोकांना मदत करण्याची आवश्यकता होती. आम्ही 2001 पासनं कर्जमाफी केली. मागची कर्जमाफी ही जर आपण बघितली तर त्या कर्जमाफीमध्ये विशेषतः विदर्भ मराठवाड्यातलेच शेतकरी राहून गेले होते. सर्वात जास्त शेतकरी या कर्जमाफीमध्ये विदर्भ मराठवाड्यातले आम्ही आणले. कर्जमाफी तर केलीच पण त्याहीपेक्षा शेतकऱ्यांना जी थेट मदत आमच्या सरकारनं केली आहे, जी दुष्काळाची असेल किंवा विम्याची असेल, ही थेट मदत 26,000 कोटी रुपयाची आहे. APMC मध्ये शेतमाल विकण्याची जी सक्ती होती तीही रद्द झाली. ती रद्द झाली. त्याच्यावरचा जो शेतकऱ्याकडनं सेस वसूल व्हायचा तो रद्द झाला. 3,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे वाचले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं असलेले सरकार आहे. आपण जर बघितलं आम्ही घोषणा केली होती की आम्ही 1 लाख शेततळे तयार करू. लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं. 1,37,000 शेततळे पूर्ण झाली. अजून 30,000 होत आहेत. आम्ही सांगितलं होतं 1 लाख विहिरी तयार करू. 1.5 लाख विहिरी पूर्ण झाल्या. अजूनही विहिरी तयार होत आहेत. माझा एक प्रश्न असा आहे मुख्यमंत्री महोदय की आपण जर समजा शेतकऱ्यासाठी इतकं सगळं काही करताय तर विधान भवनाच्या जवळचा आठवडी बाजार का बंद पडला? विधान भवनाच्या जवळचा आठवडी बाजार हा काही काळाकरता बंद झाला होता कारण तिथे काही चॅलेंजेस होते. शेवटी मुंबई आपल्याला माहिती आहे की ही एक अत्यंत महत्त्वाचं आपलं शहर आहे आणि याची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे कधीकधी काही इनपुट्स येतात त्याच्या आधारावर काम करावं लागतं. पण आपण हे लक्षात घ्या, आज या मुंबईतल्या जवळजवळ 30 ठिकाणी आठवडी बाजार चाललाय. शेतकरी आपला माल आणतायत, तो माल विकतायत आणि अत्यंत त्यांना प्रचंड असा मोठा फायदा त्यातनं होतोय. पाण्याच्या बरोबरच एक दुसराही गंभीर विषय जो तुमच्या सरकारकडून हाताळण्याचा दावा केला जातो तो म्हणजे घरांचा. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुम्ही असा दावा केला की तुम्ही 11 लाख घरं उपलब्ध करून देणार आहात. या अंतर्गत 2.5-2.25 लाख घरांचं साधारण वाटप आतापर्यंत झाल्याचं नजरेस येत आहे. पण ती घरं
हाउसिंग मिनिस्ट्रीकडून अर्थात गृहनिर्माण विभागाकडून व्हायच्याऐवजी ग्रामविकासकडून झाली असा एक आक्षेप समोर आला. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे म्हाडा सिडको अशी महामंडळं असताना आपल्याला आणखीन एका नव्या महामंडळाची गरज आणि ती ही चौथ्या वर्षात का पडली. पहिली गोष्ट अशी आहे की एकूण या सरकारनं 5.5 लाख घरं पूर्ण केली आहेत जो रेकॉर्ड आहे. यापूर्वीच्या सरकारनं ती कधी केली नाही. त्यामुळे आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये आपण जर बघितलं तर टार्गेटप्रमाणे काम करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आणि मी तर अजून 6 लाख घरं आदरणीय पंतप्रधानांना मागितली आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की मला जर डिसेंबरपर्यंत तुम्ही 6 लाख घरं दिली तर SECCच्या यादीतला प्रत्येक बेघर हा मी 2019 त्याला घर देईन. PMAYचे ज्या स्कीम्स म्हाडाच्या अखत्यारीत येतात किंवा अफोर्डेबल हाऊसिंगचे येतात ते म्हाडा करेल. पण जे स्पेशल प्रोजेक्ट्स आहेत उदाहरणादाखल PPPचे प्रोजेक्ट्स असतील, उदाहरणादाखल आपण काही वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत भागीदारीचे, अशा प्रोजेक्ट्स करता हे महामंडळ आहे. काही राज्यांनी ते महामंडळ काढल्यावर तिथे आम्ही अभ्यास केला, त्याचा त्यांना फायदा झालेला आहे आणि म्हणून आम्ही ते काढलंय. दुसरा यानंतरचा एक तुमच्या जिव्हाळ्याचा विषय तो आहे पायाभूत सोयीसुविधा पुरवण्याच्या संदर्भातला. ज्या वेगानं मुंबई मेट्रोचं काम तुमच्या सरकारच्या कार्यकाळात होत आहे ते आणि नागपूर मेट्रोचं काम ज्या वेगानं पुढं सरकलंय ते निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. पण चिंता आहे ती पुणे मेट्रोची आणि नवी मुंबई मेट्रोच्या बाबतीत तर प्रश्नचिन्ह खूप मोठं आहे. पुणे मेट्रोचं काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे. पुणे मेट्रोच्या कामामध्ये सुरुवातीला ज्या अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या. त्या राजकीय होत्या? राजकीयच होत्या, 100% राजकीय होत्या. पण त्या सगळ्या दूर केल्या आणि आता आपण जाऊन बघू शकता अत्यंत वेगानं पुणे मेट्रोचं काम चाललं. एवढंच नाही तर नवीन मेट्रो पॉलिसीमध्ये आम्ही पुण्याकरता पहिली देशातली पहिली मेट्रो पॉलिसीतली PPP अशा प्रकारची मेट्रो ही आत्ता आम्ही त्या ठिकाणी त्याचा LOI देखील दिलाय टाटा आणि सिमेंट्सला. आणि शिवाजीनगर ते हिंजेवाडी हा जो भाग आहे या भागामध्ये ही मेट्रो चालणार आहे. 2019 आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचं आहे, किमान तोपर्यंत मुंबईमध्ये मेट्रोचा एखादा नवा टप्पा सुरू झालेला आम्हाला बघायला मिळेल का? असं आहे की आमच्यासमोर इलेक्शन नाही आहे, वेगानं काम आम्ही करतो आहोत. मला असं वाटतं की एखादा टप्पा निश्चित चालू होऊ शकतो. पण मुंबईमध्ये 2019, 2020, 2021 आणि 2022 या 4 वर्षात जी डिलिव्हरी आपण करतो आहोत, तुम्ही बघा मुंबईमध्ये सबर्बन रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे, आपली लोकल ट्रेन 70 लाख पॅसेंजर रोज ती ने आण करते. आपण आता जे मेट्रो नेटवर्क तयार करतोय जे 2022 टप्प्याटप्प्याने तयार होईल त्याच्यातनं आपण 90 लाख पॅसेंजरला आणू शकू. म्हणजे जेवढं काम आपण स्वातंत्र्यापासनं 2014 केलं त्याच्यापेक्षा जास्त काम हे आपण 2014 ते 2022 या जवळजवळ 5-7 वर्षाच्या कालावधीमध्ये करतो. पण यावर जो आक्षेप होतो तो असा आहे की भाजप सरकारचा सर्वाधिक जोर हा महानगरांमधल्या पायाभूत सुविधांवर आहे कारण त्यांचे मतदार तिथे आहेत. मी गेल्या 15 वर्षात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार 15 वर्ष होतं ना, 15 वर्षात तर यांनी 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते केल्याचं दाखवून दिलं. एवढंच नाही आम्ही 7,500 गावांची पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण केली. 10,000 गावांची आमची चाललेली आहे. एकूण आमचा कार्यकाळ जेव्हा संपेल त्यावेळी महाराष्ट्रातल्या 17,000 गावांमध्ये पाणी पुरवठ्याची योजना आम्ही केलेली असेल आणि ज्याची किंमत ही जवळजवळ 15,000 कोटी रुपये असेल. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यापासनं 2014 आपण ग्रामीण भागामध्ये एकूण 50 लाख संडास बांधले होते, शौचालय 50 लाख. हो म्हणजे मी आम्ही आकडेवारी पाहतो, 3 वर्षात आम्ही 60 लाख बांधलेले आहेत. पण CM साहेब हा आकडा आपण टॅली करून बघितला तर 15 मिनिटाला 1 शौचालय असा वेग साधारण यातून उपलब्ध होतोय. याची पूर्ण यादीच आपल्याकडे आहे, याचं कारण आहे. म्हणजे सरकार इतकं गतिमान आहे? आहे, 100%. पण वरवर पाहता शौचालयांच्या बांधण्याची जी संख्या तुम्ही सांगता ती विश्वसनीय नाही वाटत. आपण जाऊन बघा. मी तर दाव्यानं सांगतो की जी शौचालयाची संख्या आम्ही सांगितलेली आहे ती जर कमी असली तर आम्हाला भरचौकात फाशी द्या. हे खूप जबाबदारी होत आहे. मग काय, तुम्ही जी घोषणा आत्ता केली मला वाटतं ती अत्यंत जबाबदारीनं करता आहात. आणि त्या अनुषंगाने एक पुढचा प्रश्न आहे तो अर्थातच आरोग्याचा आहे, कारण आरोग्याच्या विषयीही तुमच्याकडून
चांगल्या पद्धतीने प्रयत्न होणं अपेक्षित होतं. मात्र चिंतेची परिस्थिती कुठली असेल तर ती अशी की आत्ताच्या घडीला बहुतेक हॉस्पिटलमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे आणि औषध पुरवठादारांची तर अशा प्रकारची घोषणाही समोर आलेली आहे की ते आता औषधच देणार नाहीत कारण सरकार पैसे देत नाही. पहिली गोष्ट अशी की आरोग्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी औषधं आपण खरेदी करायचो त्याच्यामध्ये आरसीचा स्कॅम होता आणि प्रत्येक विभाग वेगवेगळ्या पद्धतीनं ती विकत घ्यायचा आणि एकच औषध मेडिकल एज्युकेशन रुपयाला घ्यायचं तर कधी सार्वजनिक आरोग्य ते 1.25 रुपयाला घ्यायचं, कधी आदिवासी विभाग ते 1.5 रुपयाला घ्यायचं, कधी सामाजिक न्याय विभाग ते 75 पैशाला घ्यायचं. त्यामुळे आपण एक महामंडळ तयार केलं. नाही मग हा आरसीचा घोटाळा जो झाला त्याचे लाभार्थी कोण होते? तर माहितीच आहे सगळ्यांना कोण होते, आता ते सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपण एक महामंडळ या ठिकाणी तयार केलं आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळी खरेदी करतो. आता याच्यात सुरुवातीला काही अडचणी आम्हाला आल्या कारण एकदम नवीन पद्धतीवर जातो. आता त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या, पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे. पण अजूनही काही लोकांना असं वाटतं आरसीची पद्धत परत आली पाहिजे आणि म्हणून ते लोक याच्या संदर्भात बातम्या पसरवतात, चुकीचं सांगतात. अगदी. आपण शिक्षणाच्या संदर्भातला विषय चर्चेला घेऊ इच्छितो आहोत. महाराष्ट्राचा क्रमांक 16 वरून आता पहिल्या 5 मध्ये आलेला आहे. पण चिंता असते ती राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाची. तो अभ्यासक्रम आजही त्याच पारंपरिक पद्धतीनं चालवला जातो आहे की ज्यातून शिकलेला माणूस हा रोजगारभिमुख नाही आहे. तरुणांच्या समोरच्या रोजगाराचा प्रश्न हा अभ्यासक्रमात सर्वात आधी सोडवायला हवा. मला असं वाटतं हे खरं नाही आहे. बऱ्यापैकी आता त्याच्यामध्ये परिवर्तने झालेलं आहे. फक्त एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की देशभरामध्ये आपण जर बघितलं तर 10वीचे जे कोर्सेस आहेत कमी अधिक प्रमाणात असतील पण त्यात एक साम्यता आहे. कारण आपण सगळी सिस्टीम जी युनिव्हर्सिटीची स्वीकारलेली आहे ती UGC प्रमाणे स्वीकारलेली आहे. त्यामुळे UGC च्या प्रमाणे आपले मुलं क्वालिफाय झाले पाहिजेत या दृष्टीनंच आपल्याला ती सिस्टीम उभी करावी लागते. पण हे करत असताना मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की 10वीमध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे निर्णय आमच्या शिक्षण विभागाने घेतले आणि शिक्षण मंत्र्यांनी घेतले. मुलं नापास झाले तर तात्काळ त्यांची परीक्षा होते, त्यांना 1 वर्ष वाया घालवावं लागत नाही. दुसरं, आपण ज्या मुलांना जे नापास झाले त्यांना आपण नापास म्हणतच नाही, आपण त्यांना क्वालिफाईड फॉर स्किल डेव्हलपमेंट म्हणतो आणि त्या लोकांना आपण कौशल्य प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराभिमुख करतोय. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. आज राज्याच्या जवळजवळ 50,000च्या जवळपास शाळा या प्रगत आहेत. 65,000 शाळा आपल्या या आज ज्याला आपण डिजिटल म्हणतो त्या तयार झालेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर 30,000 मुलं रिव्हर्स मायग्रेशननी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये परत आले. ही अत्यंत महत्त्वाची यातली घटना आहे. 22,000 शाळांमध्ये त्या ठिकाणी संवैधानिक मूल्यांचं शिक्षण हे आपण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देतोय आणि त्यामध्ये गीता शिकवण लावल्यामुळे वादही निर्माण होत आहेत. मला असं वाटतं गीता शिकवण्याचं कुठलाही त्याच्यात सरकारचं धोरण नाही आहे. कोणी वाटायची परमिशन मागितली तर ती दिली आणि काय गीता म्हणजे काय वाईट आहे का? ज्ञानेश्वरांनी गीतेवर लिहिलेला आहे, टिळकांनी गीतेवर लिहिलेला आहे, ते अभ्यासक्रमात तर आहेतच ना. पण हा मुद्दाच नाही आहे. कुठेही गीता वगैरे शिकवली जात नाही. या ठिकाणी संवैधानिक मूल्यांचं शिक्षण आपण त्या ठिकाणी देतोय. मुख्यमंत्री महोदय, आपण एक छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण चर्चा केली ती देवेंद्र फडणवीस या सरकारच्या कामाबद्दलची. यानंतरचा भाग हा थेट देवेंद्र फडणवीस या व्यक्तित्वाविषयी असेल आणि त्यानिमित्तानं आपण त्यांच्याशी थेट राजकीय चर्चा पण करणार आहोत. तेव्हा रोखठोकचा पुढचा भाग चुकवू नका. नमस्कार, रोखठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी. मुख्यमंत्री महोदय, आताची चर्चा ही अधिक राजकीय आहे, थेट तुमच्याशी निगडीत आहे आणि त्याचबरोबर त्या अनुषंगानं तुमच्याकडून आम्हाला काही प्रामाणिक उत्तरं हवी आहेत. मुख्यमंत्री महोदय, देवेंद्र फडणवीस या व्यक्तीच्या विषयी सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक आशावाद आहे की हा माणूस असा आहे ज्याचा साखर कारखाना नाही, ज्याचं कुठेही शिक्षण संस्थेत बोर्डावर नाव नाही, त्याच्या घरातली माणसं पण अशा कुठे ठिकाणी दिसत नाहीत. पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पहिला आक्षेप जर कुठला असेल तर तो असा उपस्थित राहतो की ते क्लीन चीट मिनिस्टर आहेत चीफ मिनिस्टर असण्याच्या ऐवजी. खरं म्हणजे हे सरकार संवेदनशील सरकार आहे आणि
पूर्वी आम्ही विरोधी पक्षात होतो, पुराव्यांसहित आरोप लावायचो, कधी साधी चौकशी देखील केली नाही. पण या सरकारनं जेव्हा जेव्हा आरोप लागले त्यावेळी चौकशी केली. आता चौकशीमध्ये जर कोणी दोषी आढळलं नाही तर त्याला शिक्षा करायची. रोज उठून चुकीचे आरोप लावायचे आणि ते आरोप खोटे ठरले की क्लीन चिट म्हणायचं आणि क्लीन चिट चीफ मिनिस्टर म्हणायचं. खरं म्हणजे आरोप लावायचे असतील तर तेवढे पुरावे असले पाहिजे, सक्षमतेनं आरोप लावले पाहिजे, आरोप लावल्यानंतर ते सिद्ध करून दाखवण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. पण या ठिकाणी इथनंच नाही, गल्लीपासनं दिल्लीपर्यंत यांचं एकच आहे, खोटं बोला पण रेटून बोला. दुसरा एक महत्त्वाचा आक्षेप जो व्यक्तित्व म्हणून दिसतो तो असा आहे की कामाचा झपाटा जर कुठल्या मंत्र्याचा आज मोजमाप करायची गरज आली तर मुख्यमंत्री कार्यालय आणि व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून तुमचा कामाचा झपाटा निश्चितच आहे. पण ज्या वेगानं तुम्ही काम अपेक्षित करताय, महाराष्ट्रातले मंत्री तितक्या वेगानं काम करताना दिसत नाहीत. आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस अडचणीत येतात त्यावेळेला बोलायला येणाऱ्या मंत्र्यांची संख्या हाताच्या बोटावर पण मोजता येत. मी असं म्हणेन की मंत्रिमंडळातले माझे सहकारी हे काम करतायत म्हणूनच आम्ही महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतोय. हे टीम वर्क आहे, हे एकटा माणूस नेऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्यावर कोणी आरोप करायचा प्रयत्न केला किंवा एखादी गोष्ट समजा कोणी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तर मी सक्षम आहे उत्तर देण्याकरता आणि मी सक्षमतेनं उत्तर देतो. पण याचा अर्थ असा नाही आहे. आता आपण बघा, ज्या ज्यावेळी आंदोलनं झाली आमचे अनेक मंत्री पुढे आले, त्या मंत्र्यांनी ते आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कारण टीम वर्क आहे. त्यामुळे मला बिलकुल असं वाटत नाही. काय आहे की पूर्वीच्या सरकारमध्ये रोज भांडणं पाहिजे लोकांना सवय. मंत्री एकमेकासमोर एकमेकाबद्दल लीक करून राहिले आहे, एकमेकाच्या विरुद्ध बोलून राहिले आहे. आमच्या सरकारमध्ये होत नाही. हे का होत नाही हे देखील काही लोकांच्या पोटात दुखतं आणि म्हणून हे कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रात जात सर्वाधिक चर्चिली गेली, दुर्दैवानं ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असो किंवा जातीय आरक्षणांच्या साठी झालेल्या आंदोलनांच्या निमित्तानं असो, जातीय आंदोलनांच्यामुळे महाराष्ट्र सर्वाधिक अशांत राहिला आणि परिणामी गृहमंत्री म्हणून तुमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं. ही आंदोलनं काही माझ्या काळात सुरू झालेली नाही. मराठा समाजाचं आंदोलन असेल, धनगर समाजाचं आंदोलन असेल, वेगवेगळ्या समाजांची आंदोलनं असतील, ही आजची नाही आहेत. हे प्रश्न आमच्या काळात निर्माण झालेले नाही आहेत, हे जुन्या काळातच निर्माण झालेले प्रश्न आहेत. पण आमच्या काळात आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय. जुन्या सरकारमध्ये आणि आमच्यामधला फरक असा आहे, आंदोलनाला सकारात्मकतेनं पुढे जायचं आणि त्यातनं मार्ग काढायचे. आणि म्हणूनच या सगळ्या आंदोलनाला आम्ही सकारात्मकतेनं पुढे गेलो. दोन प्रमुख आंदोलनांच्या बाबतीतला प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो. तो एक पहिला प्रश्न आहे, अर्थात मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्याची डेडलाईन जवळ येते आहे आणि वारंवार अशा प्रकारच्या घोषणा आपल्या कानावर पडत आहेत की जर राज्य सरकारनं मराठा आंदोलन ज्या मागण्या करत होतं त्यातली आरक्षणाची मागणी वेळेत पूर्ण केली नाही तर आंदोलन पुन्हा पेटेल. आणि दुसरा प्रश्न हा अर्थातच धनगर आरक्षणाबद्दलचा आहे. टिसने दिलेला अहवाल प्रतिकूल आहे अशी माहिती येते आहे. दोन्ही बाबतीत तुम्ही खुलासा करावा. पहिली गोष्ट अशी आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जी काही डेडलाईन आम्ही ठरवलेली आहे त्या डेडलाईनमध्येच आम्ही काम करू. आत्ता मला असं दिसतं आहे की सगळ्या गोष्टी वेळेनुसारच होऊन राहिलेल्या आहेत, तेव्हा डेडलाईनमध्येच आम्ही काम करू. पण त्याचवेळी काही लोक या ठिकाणी थोडं श्रेयवादा करता, अधिकचं श्रेय मिळालं पाहिजे याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी धमक्या देतात. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जर आज सरकारनं एक डेडलाईन दिलेली आहे आणि त्यानुसार सरकार काम करते आहे तर मग अशा प्रकारच्या गोष्टी बोलण्याची आवश्यकता काय आहे? काही आवश्यकता नाही आहे. सरकारने केलं नाही तर आंदोलनाकरता मोकळे आहात ना, नक्की करा. पण मी आजही अतिशय ठामपणे सांगू इच्छितो की जे काही आम्ही ठरवलेलं आहे त्या डेडलाईनमध्येच आम्ही ते काम निश्चितपणे पूर्ण करू. धनगर आरक्षणाचा जो प्रश्न आहे, धनगर समाजाला NT मध्ये आरक्षण आहे, ते ST मध्ये हवं आहे. त्याकरता TISला आपण अपॉइंट केलं होतं. कारण मागच्या सरकारनं जो रिपोर्ट पाठवला तो पूर्णपणे प्रतिकूल असल्यामुळे आरक्षण ST मिळू शकत नाही, नवीन पुराव्यानेच ते आरक्षण मिळू शकतं. TISचा अहवाल प्रतिकूल आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. आज मी त्याच्यावर जास्त बोलू शकत नाही.
पण हे जे विधान तुमचं आहे ते अत्यंत खरं प्रामाणिक मनापासून विधान आहे की तो पूर्ण प्रतिकूल आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत यातनं धनगर समाजाला पाठिंबा मिळेल अशा प्रकारच्या खूप मोठे पुरावे देखील त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ज्याच्या आधारावर आम्ही निर्णय करून योग्य ती शिफारस, जसं मराठा समाजाचा जे काही मागणी आहे त्याचा निर्णय राज्यात होतो, पण धनगर समाजाची जी मागणी आहे त्याचा निर्णय हा केंद्रात होतो, त्याला राज्याला शिफारस करावी लागते. त्यामुळे त्याचा सगळा नीट अभ्यास करून जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर योग्य ती शिफारस आम्ही पाठवू. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पक्ष प्रणित शिवसेना समर्थित असं सरकार राज्यात आहे आणि यात सर्वाधिक वेळेला तुमच्यावर जर कुठली टीका होत असेल किंवा कोणाकडून होत असेल तर ती शिवसेनेकडून होते. मला एक थेट प्रश्न विचारायचा आहे, जे दिसतंय ते खरंच तसं आहे का आतून तुम्ही दोघं जण एक आहात आणि विरोधकांची स्पेस घेण्यासाठी म्हणून हे ठरवून चाललेलं आहे? मला असं वाटतं की सरकारमध्ये आम्ही एकत्रित काम करतो, सगळे निर्णय आम्ही युनॅनिमसली घेतो. दोन पक्ष आहोत त्यामुळे आमचे सगळे मतं जुळतील असं नाही आहे, त्यांची काही बाबतीत मतं वेगळी आहेत आमची काही बाबतीत वेगळी आहेत, पण जेव्हा आपण युतीचं सरकार चालवतो तेव्हा एकमेकाला घेऊन चालावं लागतं. त्यामुळे एखाद्या निर्णयात जर त्यांचं वेगळं मत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो, एकमत करतो, त्यानंतर तो निर्णय घेतो. त्यामुळे गेले चार वर्ष अनेक लोक देव पाण्यात घालून होते की हे सरकार पडेल, पण हे सरकार नीट मजबूतीनं चाललेलं आहे आणि यापुढे देखील हे निश्चितपणे चालेल. एक प्रश्न जो थेटपणे भाजपचे नेते म्हणून आपल्याला विचारावासा वाटतो तो असा की आपले अनेक सहकारी मंत्री किंवा कधीकधी आपण सुद्धा असं म्हणता की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जर युती झाली तर विरोधकांचा धुव्वा उडेल महाराष्ट्रामध्ये, याचा एक अर्थ असा नाही का निघत मुख्यमंत्री महोदय की भाजपला स्वबळावर सत्तेत येण्याची शाश्वती नाही? मुळात पॉलिटिकल रियालिटी काय आहे? पॉलिटिकल रियालिटी अशी आहे की काँग्रेस, NCP आणि सगळे विरोधक जर एक झाले तर त्यांची एक वोट बँक तयार होते आणि आमची देखील एक वोट बँक आहे. भाजप आणि सेनेचे जे वोटर्स आहेत ते कॉमन वोटर्स मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे जर दोन वेगवेगळे उमेदवार उभे राहिले तर आमच्या मतांमध्ये डिव्हिजन होऊ शकतं आणि त्या डिव्हिजनमुळे काही ना काही प्रमाणात त्यांना आणि आम्हाला दोघांनाही फटका पडणार आहे. आणि म्हणून पॉलिटिकल रियालिटी ही आहे की मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी एकत्रित आलं पाहिजे. पण या तुमच्या प्रयत्नांमध्ये, पण मागच्या वेळेस नाही आलो तरी भाजपच नंबर वन होता ना. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदांमध्ये महानगरपालिकांमध्ये नाही आलो तरी भाजपच नंबर एक होता. पण एक राज्याच्या आणि देशाच्या लार्जर इंटरेस्टमध्ये आम्ही दोघांनी एकत्रित येणं हे योग्य आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही एकत्रित लढलं पाहिजे. पक्ष विस्ताराच्यासाठी मुख्यमंत्री पदावर बसूनही तुमच्याकडून प्रयत्न झाले आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या राजघराण्यांच्या वंशजांना आपल्या पक्षासोबत घेण्याचा प्रयत्न दिसला. एक इंटरेस्टिंग प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून होतोय का असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे आणि तो आहे उदयनराजे भोसले यांच्या संदर्भातला. तर छत्रपती उदयनराजे भोसले यांची वाट आता भाजपच्या दिशेने सुरू झाली आहे? छत्रपती उदयनराजे भोसले यांची वाट कुठल्या दिशेने जाईल हे एकच व्यक्ती सांगू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती उदयनराजे भोसले. त्याच्यामुळे त्यांची वाट कुठल्या बाजूने आहे हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता. मात्र हे खरं आहे की ज्या काही घटना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत त्या घटनांवरनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता त्यांच्याकरता जागा उरली आहे असं तर मला काही दिसत नाही. मात्र तुम्ही तुमचा दरवाजा उघडताय का? मी काय सांगितलं की छत्रपती आहेत, कोण दरवाजा उघडणार नाही छत्रपतींकरता, सगळेच उघडतील. पण कुठल्या मार्गानं जायचं त्यांना मार्ग मी जे त्यांना ओळखतो त्यांना मार्ग कोणी सांगू शकत नाही, त्यांचा मार्ग ते ठरवतात. आणि आले तर त्यांचं स्वागत करायची तयारी आहे? छत्रपतींचं स्वागत कोण करणार नाही मला सांगा, कोण नाही करणार. अगदी. या तुमच्या चार वर्षाच्या कार्यकाळात एक गोष्ट जी आधीच्या सरकार सारखीच घडली ती म्हणजे विस्ताराचं गाजर किंवा फेरबदलाचं गाजर. माझे दोन छोटे छोटे प्रश्न आहेत. पहिला असा आहे की तुम्ही फेरबदल करू इच्छित आहात का विस्तार करू इच्छित आहात? कारण फेरबदलात आणि विस्तारात थोडा फरक आहे, काही जणांना जावं लागतं आणि काही जण नवीन येतात. नक्की तुमच्या मनात काय आहे? नक्की माझ्या मनात काय हे ज्यावेळेस करीन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तुम्ही फारच डिप्लोमॅटिक उत्तर देताय, पण ठीक आहे. त्या अनुषंगाने दुसरा प्रश्न असा येतो जो भौगोलिकदृष्ट्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाला फार परिचित असा आहे की
सांगलीला मंत्रीपद नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासात हे कधी झालेलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी असं का करावं? नसेल तर मिळेल. शेवटी एखाद्या जिल्ह्यामध्ये मंत्रीपद असल्यानेच जिल्ह्याचा विकास होतो असं नाही आहे. असं असतं तर इतके मंत्री सांगलीला मिळाले, महाराष्ट्रातला नव्हे देशातला एक नंबरचा जिल्हा तो असायला पाहिजे होता. पण लोकांनी आम्हाला का समर्थन दिलं सांगलीमध्ये? कारण त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. पण मला असं वाटतं की सांगलीला जरूर रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, आमच्या विचाराधीन आहे. पुढचा प्रश्न आपला असा आहे, मुख्यमंत्री म्हणून तुमचा प्रशासनावर आणि सहकाऱ्यांवर कितपत दबाव आहे किंवा कितपत वचक आहे? मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी दबाव किंवा वचक ठेवायचा नसतो, मुख्यमंत्र्यांनी टीम स्पिरिटने काम करायचं असतं. आणि मला असं वाटतं की आज तरी ही स्थिती आहे की टीम म्हणून मी त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो आणि टीम लीडर म्हणून ज्या गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी इथे फॉलो होतात. प्रामाणिकपणे माझा एक प्रश्न या निमित्तानं, शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या निमित्तानं जे झालं ते मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला विचारलं गेलं होतं का? आणि तुम्ही ज्या प्रकल्पाचे अध्यक्ष आहात त्या प्रकल्पाच्या अध्यक्षपदाच्या पेक्षा खालच्या पदावरचा एक व्यक्ती अनियमिततेचे आरोप करतो आणि तुम्ही मी खुलासा करेन अशा स्वरूपाची भूमिका घेता, ज्या प्रकल्पाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन भूमिपूजन केलं त्याच्यासाठी असा अट्टहास का विनायक मेटेंनी केला? मला असं वाटतं की पहिल्यांदा तर मला विचारूनच केलं होतं आणि विनायक मेटेंचं म्हणणं असं होतं की प्रत्यक्ष काम तिथे सुरू होत आहे आणि काम ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आपण तिथे जाऊन जी काही यंत्रसामग्री आहे त्याची पूजा करतो, तर तशा प्रकारची पूजा जाऊन केली पाहिजे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जरूर जा, चीफ सेक्रेटरी वगैरे सगळ्यांना तुम्ही घेऊन जा. माझा त्या दिवशी सांगली आणि कोल्हापूरचा दौरा ठरलेला होता आणि मी स्वतः जलपूजनाला हजर होतो, त्याच्यामुळे या कार्यक्रमाकरता मी त्यांना परवानगी दिली होती. त्या परवानगीनुसार ते त्या ठिकाणी गेले. दुर्दैवाने एक बोट जी आहे, मला असं वाटतं म्हणजे आता चौकशीतनं बाहेर येईल पण प्राथमिकदृष्ट्या जे दिसत आहे त्या बोटीने ज्या रस्त्याने जायला पाहिजे होतं त्या बोटीने शॉर्टकट घेतला आणि शॉर्टकट घेतल्यामुळे ती खडकावर त्या ठिकाणी आदळली आणि ती दुर्घटना त्या ठिकाणी झाली. आणि विनायक मेटेंच्या पत्राच्या संदर्भात जे आहे आपण त्यांनाच विचारू शकता, तेच त्याचा खुलासा करतील. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते, त्या प्रत्येक मुद्द्याचं नीट उत्तर त्यांना त्या ठिकाणी सचिवांनी दिलं आणि माझा असा समज आहे की त्यांचं त्यातनं समाधान झालंय. पण जो बळी गेला त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? नाही बघा, ॲक्सिडेंटमध्ये बळी गेला हे दुःखद आहेच आणि जबाबदारी शेवटी सरकारची आहे किंवा ऑर्गनायझर्स म्हणून, कारण तो काही खासगी विनायक मेटेंचा कार्यक्रम तर नाही आहे, तो कार्यक्रम सरकारनेच ऑर्गनाईज केला होता, त्यामुळे ती आमची जबाबदारी आहे, ती आम्ही स्वीकारू. प्राप्त परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या संदर्भातल्या तक्रारी कमी होत नाही आहेत. तुम्ही ज्या वेगानं प्रशासन हाकू पाहताय आणि चालवू पाहताय प्रशासन तितक्या वेगानं हलायला तयार नाही आहे आणि अनेकदा तर असं दिसतं की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बदलीचे आदेश निघतात पण अधिकारी त्याला जुमानत नाहीत. असं फारसं काही होतं असं मला वाटत नाही. साधारणपणे प्रशासन जे आहे हे बऱ्यापैकी सरकार जे सांगतं तेच करतं. हे खरं आहे की खूप मोठं प्रशासन आहे त्यामुळे काही थोड्या बहुत तक्रारी कमी अधिक गोष्टी होत असतात. माणसं आहेत शेवटी, प्रशासन काही मशीन नाही आहे, ती माणसं आहेत. माणसांचे व्यवहार, माणसांचे विचार, माणसाचे एकमेकाच्या प्रती अफेक्शन्स किंवा एकमेकाच्याबद्दल त्यांना जो काही दुरावा अशा सगळ्या गोष्टी. पण याच्यात जनता केंद्रस्थानी असली पाहिजे. म्हणूनच याच्यामध्ये जनताच केंद्रस्थानी आहे. म्हणून मी आपल्याला एक आकडेवारी सांगतो, आपण राईट टू सर्व्हिस ऍक्ट तयार केला. ही राईट टू सर्व्हिस ऍक्टच्या अंतर्गत आत्तापर्यंत 5.5 कोटी प्रकरणं आली आणि त्यातली 97% प्रकरणं ही वेळेत निकाली. त्यामुळे प्रशासन काम करत नाही आहे अशी परिस्थिती नाही आहे. पण हे खरं आहे की लोकांच्या अपेक्षा अधिक आहेत, अधिक चांगल्या प्रकारे प्रशासनाने काम केलं पाहिजे. तुमची जी टीम आहे ज्याचं तुम्ही आत्ता टीम लीडर आहात, त्या टीममध्ये दुर्दैवानं खात्याच्या कारभाराच्या ऐवजी अनेक वेगळ्या वक्तव्यांमुळे तुमचे सहकारी चर्चेत येतात आणि अडचणीत येतात. माझं वेगळं मत आहे, कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण बहुतांश वेळी वक्तव्य वेगळं असतं, त्यातला एक भाग दाखवायचा आणि लोकांना टार्गेट करायचं असंही मोठ्या प्रमाणात घडतं. दुसरं असं आहे, म्हणजे मी तर एक गोष्ट, मला लोक असं म्हणतात
की काहो अलीकडच्या काळामध्ये भाषण रंगत नाहीत लोकांची, कशी रंगतील हो? भाषण रंगत असताना तुम्हाला अतिशयोक्ती करावी लागते, तुम्हाला हास्य विनोद करावे लागतात, तुम्हाला कोटी करावी लागते, तुम्हाला एखादं व्यंग करावं लागतं. आता ती परिस्थितीच राहिली नाही. तुम्ही एखादी कोटी केली, एखादी अतिशयोक्ती केली, एखादं व्यंग्य केलं, एखादा हास्य विनोद केला की तेवढाच भाग पकडून तुम्हाला दिवसभर ठोकलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये हां कदाचित कोणी चुकलंही असेल, मी असं म्हणत नाही, कधी कधी चुकीची वक्तव्य होतात ती होऊ नये असा प्रयत्न केला पाहिजे, पण बहुतांश वेळी मी असं बघितलेलं आहे की वक्तव्याचा एखादा भाग हा त्या ठिकाणी काढला जातो आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी माणसांना टार्गेट केलं जातं. पण मग या आधारावर एक बेनिफिट ऑफ डाऊट आपण प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यांना द्याल का? कारण त्यांची वक्तव्य फारच गंभीर स्वरूपात आहेत आणि पंतप्रधानांच्या बद्दल त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. मला असं वाटतं की त्यांनी खुलासा केला पाहिजे. खरं म्हणजे पंतप्रधानांबद्दल कोणीही बोलत असताना आपण बोललं पाहिजे का हा विचार केला पाहिजे. आणि देशाचे पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे नसतात, ते देशाचे असतात. कुठल्या स्तराचं वक्तव्य आपण करावं हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय आहे. पण एखाद्याने असं वक्तव्य केल्यानंतर कशा प्रकारचं राजकारण ते करतात हे लोकांच्या लक्षात येतं. आपण यानंतर अत्यंत रंजक अशा एका रॅपिड फायर राऊंडकडे जाणार आहोत आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय याही वेळेला अत्यंत सुस्पष्ट अशी भूमिका मांडतील. आपण मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्रातला सर्वाधिकार आत्ता आपल्याकडे आहे, त्यामुळे एक विशेष अधिकार मी तुम्हाला यानिमित्तानं प्रदान करतो, तो म्हणजे उत्तर द्यायचं नसेल तर पास म्हणू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचं उद्धव ठाकरेंशी जुळेल का? उत्तर आहेत होय, नाही, तात्पुरतं जुळेल. होय. सिंचन घोटाळ्यामध्ये कारवाई होणार का? उत्तर आहेत होणार, होणार नाही आणि सध्या कारवाई स्थगित आहे. होणार. पुढचा प्रश्न, मुंबई कुणाची? उत्तर भारतीयांची, व्यापाऱ्यांची की मराठी माणसाची? मुंबई मराठी माणसाचीच, पण मराठी माणसाची व्याख्या संकुचित करू नका. जे तीन पिढ्यापासून महाराष्ट्रात राहतात ते सगळे मराठी आहेत. शेवटचा प्रश्न, वेगळा विदर्भ होणार का? होय, नाही, आत्ता सांगता येत नाही. वेगळा विदर्भ जो आहे हा राज्य सरकार करत नाही. कुठलंही राज्य निर्मितीचं जे काम असतं हे केंद्र सरकार करत असतं. त्यामुळे तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. तुम्ही केंद्र सरकारला विचारलं तर उचित उत्तर मिळेल. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. हे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो महाराष्ट्र सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं. तेव्हा आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.